वाटतं ना सतत, म्हणजे रस्त्यावर गाड्या वाहत आहेत पूर्ण एका दिशेला, आणि कुठे चालले असतील वगैरे काही अंदाजच येत नाही मला. एवढी माणसं रस्त्यावर चालले असते हो, पण म्हणजे का एवढी गर्दी सतत धावायचं? दादा घरी चालले ते लोक, माणसं इकडून तिकडे का जातात इकडत आणि एका दिशेने. खरं इकडून तिकडे का जातात हे फार मोठं नवल आहे. तुम्ही पुण्याहून इकडे का आलात? तुला भेटायला. बर, तू का आलास? मी काय हायवेचं प्रमोशन करायला आलो. तसं नाही, म्हणजे मी शोध लावतीये की प्रवास का करतो असं तू म्हणालास ना, तर काहीतरी कारण आहे ना, म्हणजे काहीतरी मोटिवेशन आहे ना. आता याला कसं प्रवास देत नाही, तुझं काम पाहायसाठी मला भेटण्यासाठी तसं या प्रत्येकाचं काहीतरी मोटिवेशन आहे. एक्झॅक्टली, प्रत्येकाचं मोटिवेशन आहे, प्रत्येकाचं काहीतरी गोल आहे, आणि तो तर काय दरवेळेस मिळतोच असं नाही. जातात लोक, कोणाला पावभाजी खायची आहे, कोणाला जनरल कामावर जायचं आहे, कोणाला डील करायचं आहे, कोणाला दवाखान्यात जायचं आहे, व्हॉटसएव्हर. हायवेला असं जर लांबून पाहिलं तर असं वाटतच राहतं प्रत्येकाला की कशासाठी कुठला एक्झॅक्टली नक्की अटापिटा का चाललाय. हा माणूस इथून तिथे का निघाला असेल आणि काय असेल त्याची स्टोरी, गोष्ट काय असेल, असं कुतूहल वाटून राहतं. त्याचा चेहरा दिसतो आपल्याला मध्येच कधीतरी, मग पुन्हा सिग्नलला आपण त्याबरोबर येतो, मग तो जवळ येतो, तो समीप येतो, मग फार आपलासा वाटतो आणि अगेन तो जातो गर्दीत निघून आणि नंतर कधीच भेटतो. हा, पण आपल्या मनात बराच वेळ राहतो, त्याचा प्रवास आपल्या मनात जास्ती चालतो रादर दॅन तो त्याचा फिजिकल प्रवास. आपण असं माणसाची बॉडी लँग्वेज म्हणतो तशी हायवेवरची गाडी लँग्वेज असते ऍक्च्युअली, म्हणजे ती चालवण्याच्या पद्धतीवरनं कळतं की आतल्या माणसाचं टेम्परामेंट काय असेल आणि श्वासोच्छ्वासाची लय काय, का चाललाय, वेगात चाललाय, म्हणजे कधीतरी असं आपल्याला अगदीच लक्षात येतं की काहीतरी इमर्जन्सी आहे, कदाचित हॉस्पिटलमध्ये पोहोचायचं आहे, किंवा मजा म्हणून चाललाय. म्हणजे लोणावळ्यात वळणाऱ्या गाड्या पण इमिजिएटली कळतात आपल्याला की छान चाललंय की ए वगैरे असं जे असतं ते. सो हा, माहिती मला तो आवडता शब्द आहे की गाडी लँग्वेज वेगळी याची जरा. असं पुण्याहून मुंबईला करिअरसाठी आले 15 वर्षापूर्वी आणि गाडी बिडी नव्हती तेव्हा, पहिल्यांदा लाल एसटी, ट्रेन जे अगदीच जवळनं परवडायची जी माध्यमं, त्यातनं प्रवास व्हायचा, मग जरा हिरवी एशियाड आली आणि मग निळी शिवनेरी आली, तसे प्रवासी पण बदलत गेले. त्यात खूपच मनोरंजक आठवणी आहेत आणि गंमत म्हणजे मी एका हायवे ब्लॉक झाला होता म्हणून मी एकदा ट्रेननी गेले, तर मी सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा ट्रेननी प्रवास करायचे काही काळ, तेव्हा मी डेली अपडाऊन करायचे काही दिवस, म्हणजे काही महिने रादर, कारण घर नव्हतं इथे राहायला आणि एका नाटकाच्या रिहर्सल चालू होत्या पुण्यात आणि एकाच्या मुंबईत. तर मला रोज सकाळी भेटणाऱ्या एक बायकांचा ग्रुप होता, खूप वर्षांनी भेटला मला आणि निनावी चेहरे असतात ना ते आपल्या रस्त्यात भेटलेले, त्यांची काही मैत्री असते पण आपली ओळख नसते, म्हणजे नावाने ओळख नसते, पण आम्ही जे काही भेटलो आणि त्यांनी मला अगं आम्ही तुझं नंतर बघत होतो, हे बघितलं ते बघितलं, तर ते मला फार म्हणजे असं मला त्याचं कौतुक वाटलं त्या त्या क्षणाचं की अरे तुम्ही भेटलात त्या निमित्ताने मला. आणि माझ्यासाठी प्रवास, हायवेवरचा प्रवास हा नेहमीच मला स्वतःला वेळ मिळण्यासाठी खूपदा उपयोगाचा पडलं की कंपल्सरी तुला वेळ मिळतो, तुझा काहीतरी विचार काय विचार नसेल करायचं, झोपायचं असेल तरी तुला एक तुझा वेळ मिळतो, ज्यात एक तुझं एक एकट्याचा मी टाईम असतो त्या हायवेवर, असं बरेचदा मला जाणवतं. मला असं फार वाटलं होतं जेव्हा तुला घ्यायचं ठरलं ना हायवे की तुला एक ड्रायव्हरच करावं. हा मग ड्राईव्ह करायला लावा तुला, चांगला केलं असतं पण केला असतेस तू ते, पण म्हणजे ती काही चांगलंच करते त्यामुळे त्याचा काही प्रश्न नाही, पण तू हे जास्ती करावं असं वाटलं नंतर. पण तू म्हणजे हायवेवर ज्या गाड्या पळल्या त्याचा ॲक्च्युली ड्रायव्हर उमेश होता, म्हणजे आपल्या हायवेवर पळल्या, तर तू एका जागी बसून जी गाडी चालवलीस आणि आम्हाला ते धावडवलंस, त्याच्याविषयी जरा काही तुला कसं म्हणजे तुला असं अनिजी व्हायचं का आम्ही गाड्या घेऊन सुटायचो शूटिंगला तेव्हा? एवढी पात्र होती गिरीशने इतकी, असं प्रत्येक पात्र खूप युनिक आहे सिनेमामध्ये, आणि ते पात्र जेव्हा पहिल्यांदाच, कारण आपण रिहर्सल्स बऱ्याच केल्या पण त्या काही तितक्या कॉस्ट्युम वगैरे घालून केलं नाही, हळूहळू ते पात्र जिवंत होत होतं, पण सगळेजण ते त्या रूपामध्ये जेव्हा दिसायला लागले तेव्हा प्रत्येक वेळेला इतका आनंद होतो ना, म्हणजे एक एका गाडीचं शूटिंग असल्यानंतर अरे ती पात्र आता हळूहळू जिवंत होत आहे, त्यामुळे मी त्या आनंदात खूप असतो जेव्हा शूटिंगच्या सुरुवातीला. मग हळूहळू मी तुम्ही सगळे कलाकारांना मी बऱ्याच वेळेला तुमचं तुम्हालाच पाठवायचो शूटिंग करायला, त्यामुळे हे शूटिंग माझ्यासाठी थोडंसं जास्त असं आयटीत होतं, कारण मी गाडी गेली एकदा की मग मला काहीच काम नसायचं, त्यामुळे मी ती गाडी परत येण्याची वाट बघायची. पण त्यावेळेला एखादा संवाद तुम्ही कसा म्हणला असेल याची खूप उत्सुकता असायची आणि ते मी असं मनातल्या मनात इमॅजिन करायचो की आता हे तुम्ही करत असाल असं, आणि मग तुम्ही परत आल्यानंतर तुम्हाला विचारायचं होते की तुमचा सीन तुम्हाला कसा वाटला. पण आपण तिथे नाही आहोत ते शूटिंग करताना ही खूप जास्त
ही सोपी गोष्ट नाही आहे. म्हणून विचारलं की तुला असं आम्हाला पाठवायचं असं तेव्हा तुला कसं व्हायचं. आणि इव्हन मला वाटतं नटांसाठी पण सोपी गोष्ट नाही आहे, म्हणजे नटांना कशी, हां कारण त्यांना एक असं त्या अर्थाने एक त्याची त्यांची पीठिका तयार झालेली असते की बाबा कोणीतरी मला सांगेल, काहीतरी दिशादर्शन करेल आणि मग त्यानुसार मी करीन. आता तुमचं तुमच्यावर सोडलं म्हटल्यावरती आणि पुन्हा तुम्हीच सांगायचं की काय कसं काय बरं वाटलं का, तर अवघडून बसतं ना, कारण तुम्ही त्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेचे स्वामी होता आणि ते मग जबाबदारीच आहे. ती अननेसेसरी जबाबदारी नटांवर कशाला, आधीच तर आपल्याला काही जेवण सुद्धा नव्हतं, बिस्किटं खाऊन आम्ही शूटिंग केलं नाही का, त्याबद्दल बोलायचं का नाही मला माहित नाही. फूड मॉलवर गाडीत होते ते बरे होते, म्हणजे शूटिंग करत होते, पण जी मेकअप टीम वगैरे थांबली होती सानिका वगैरे त्या इतक्या कुडकुडल्या होत्या तिकडे, म्हणलं आमचं बरं चाललंय तुमच्यापेक्षा. प्रोड्युसरच्या भूमिकेत न बोलताना असं वाटतं मला, आमचे प्रोड्युसर पण आले, विनय जॉईनच नाही या ना तुम्ही, आम्ही फार चांगलं बोलतोय तुमच्याबद्दल. तर नाही का, म्हणजे तुम्ही तयारच होतात की नाही सगळ्यांना अगदी फार पंचपक्वान पुरवायला आणि हे करायला, पण ते आता कसं शूटिंगच्या इथे कसं देणार ना, त्यामुळे ते अडचण झाली. आता एक तशी करून करा जेव्हा पंचपक्वान खायला मिळते, सगळ्यांना एका खोलीत कोंडून घातलंय आणि कुठे आणि लोक नुसते खात आहे. पण आधीच्या वळू विहीर आणि देऊळ याच्यामध्ये प्रत्येकाला असं तामजाम होत. हो पण त्यात आम्हाला नव्हतं ना घेतलं, आम्हाला हालाकीच्या परिस्थितीत बोलवलं तुम्ही, साथ दिली. तू साथ दिलीस बाई, त्यामुळे आमची गाडी गेली पुढे. आता 28 तारखेला सगळ्यांना घेऊन आपली गाडी पार जाणार आहे ना, या मग 28 ऑगस्टला थिएटर मध्ये. लेट्स एन्जॉय द राईड.